मध्य आशियातल्या कझाकस्तान इथे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याचं आज तिथल्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे यात एकोणीस सुरक्षा रक्षकांचाही आहे कझाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याच्या निषेधार्थ गेल्या आठवड्यापासून उग्र आंदोलन सुरू आहेत सुमारे पन्नास हजार आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारी इमारती तसंच सार्वजनिक आणि खासगी वाहनांची जाळपोळ केली अनेक शहरात या हिंसाचाराची धक पोचली होती या हिंसाचारात सर्वसामान्य नागरिक आणि आंदोलकांचाही बळी केला या उग्र आंदोलनाचं रूपांतर यादवी युद्धात होऊ नये म्हणून तिथले राष्ट्रपती कास्यम जोमार्ट तोकायव यांनी रशियन सैन्याचीही मदत घेतली होती